अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द, उच्च शिक्षण मंत्री यांनी सदर माहिती दिलेली आहे. एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत 2 दिवसात निर्णय. अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सोबतच एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं. सदर माहिती मुंबई येथून आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट समितीची बैठक पार पडली. यात COVID-19 आणि गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अंतिम वर्षातील परीक्षांबद्दलच्या विषयावर आज पुन्हा चर्चा झाली. यात अव्यावसायिक अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ATKT असे 3 टप्प्यात निर्णय घेतले आहे. आतापर्यंत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसल्याची घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. तर ATKT संदर्भात येत्या 2 दिवसात निर्णय घेतला जाईल असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. आजच्या निर्णयात व्यावसायिक अभ्यासक्रम, अंतिम वर्ष, अंतिम सत्र परीक्षेत आत्तापर्यंत उत्तीर्ण आहे अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठांना लिहून आपल्याला परीक्षा द्यायची की नाही याबाबत लिहून द्यायचं आहे. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा कधी घ्यायची याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहे. विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याचा पर्याय. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या बाबतीत त्यात अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर मॅनेजमेंट अभ्यासक्रम यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीत त्या अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांना आम्ही पत्र लिहून या परीक्षा रद्द कराव्यात, करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तरीसुद्धा आमच्या काल झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत आम्ही या देखील परीक्षा रद्द करून ऐच्छिक परीक्षा देण्याचा पर्याय व्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणे विद्यार्थ्यांसमोर ठेवला असल्याचे उच्च शिक्षण मंत्री यांनी सांगितले. ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत 2 दिवसात निर्णय. ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत येत्या 2 दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. यासाठी राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून यावर नेमकी काय निर्णय घ्यायचा हे ठरवलं जाऊन त्याबाबत विद्यार्थ्यांना कळवलं जाणार आहे.